ललित पाटीलना याचिका मागे घेतलेली आहे विशेष सरकारी वकील शिशिर हिरेंची ही माहिती आहे. ललित पाटील हा कथित ड्रग तस्कर आहे. ललित कस्टडीतून फरार झाल्यानं कोर्टाचं मत स्पष्ट आहे आणि ससून रुग्णालयातून ललित पाटीलनं पलायन सुद्धा केलंय. आज ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाच्या मेहरबान न्यायमूर्तींपुढे जामीन अर्ज सुनावणीला आला त्यावेळेस आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून दिली. सरकार पक्षाकडनं काम करत असताना हे ललित पाटील मुळातच आता पळून गेलेला आहे, फरार झालेला आहे. जो आरोपी स्वतःच्या कस्टडीत नाही आहे, जो जामीन मिळायच्या आधीच पळून गेला आहे, त्याचा जामीन अर्ज ऐकता येणार नाही, सुनावणीला घेता येणार नाही, ही गोष्ट आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिली. कोर्टाच्या निदर्शनाला हे देखील आणलं की सदरचा जामीन अर्ज ज्या वैद्यकीय कारणास्तव आणला आहे ते वैद्यकीय कारण देखील कसे बनावट आहेत, कसे बोगस आहेत हे निदर्शनाला आणून दिलं आणि त्यामुळे ललित पाटलाचा जामीन अर्ज आज फेटाळला गेलेला आहे. आणि ललित पाटलाचा जामीन अर्ज फेटाळण्याचं किंवा मागे घेण्यामागे ललित पाटलाच्या वकिलांनी तो खऱ्या अर्थानं मागे घेतला, पण त्याचा इफेक्ट जो आहे तो फेटाळण्याचाच इफेक्ट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.